चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या जयंती राष्ट्रीय दिन यामध्ये समावेश करणं, चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांचे स्मारक पूर्णाकृती पुतळा सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारावा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा सुशोभीकरण निधी असतानाही गेल्या वर्षापासून ते मंद गतीने सुरू आहे ते लवकरात लवकर सुशोभीकरणाचं पूर्ण करून दर्शनास खुलं करावं अशा मागण्या केल्या. यावेळी चंद्रशेखर पाटील, संघर्ष सेनेचे शेखर बंगाळे, करण गडदे, नागेश सदलापूरकर, मासिद्ध देवस्थानचे चेतन पुजारी, संतोष बेळे, संदीप कांबळे, चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ व पुण्यश्लोक समाज संघटना सोलापूर हे उपस्थित होते. चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांच्या जयंतीनिमित्त चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं. निवेदन देण्याचं कारण असं होतं की चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण कार्यालयामध्ये जयंती साजरा होत नसल्याने तरी महाराष्ट्र शासनाच्या जयंती उत्सव व राष्ट्रीय दिन यादीमध्ये चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांची जयंती समाविष्ट करून घ्यावी. दुसरी मागणी अशी होती, चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा सोलापूर शहरामध्ये उभा राहावा. आणि तिसरी मागणी अशी होती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक परिसराचे सुशोभीकरणाचे काम गेल्या एक वर्षापासून रखडले गेलं होतं व मंद गतीने चालू आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करून दर्शनास खुले करावे असे मागणीचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना आज देण्यात आले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.